नमस्ते मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात आणखी एक बातमी आलेली आहे। धाराशिव मध्ये दोघांना कोठडी तर तिघांवर गुन्हा दाखल। तर आपण सविस्तर बातमी पाहूया। तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षा गैरव्यवहारात लातूर पॅटर्न एका चौकशी समोर आलेला आहे। काही महिन्यांपूर्वी धाराशिव निवड मंडळाच्या तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा गैरव्यवहारात हा लातूर पॅटर्न वापरल्याचे समोर आले आहे। धाराशिवच्या तहसीलदारांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानुसार गुरुवारी लातूरच्या तिघा संशयांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील दोघांना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान हा कोट्यवधींचा गैरव्यवहार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। काही दिवसांपूर्वी तलाठी परीक्षांसाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत दूरस्थ तंत्रज्ञाचा वापर करून लातूर येथील 2 परीक्षार्थींनी धाराशिव येथे परीक्षा दिली होती। यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार धाराशिव स्पर्धा परीक्षा संघटनेच्या एका सजग महिला पदाधिकाऱ्याने दिली होती। त्यानुसार परीक्षा घेणारी TCS कंपनीने केलेल्या चौकशीमध्ये तपासणीत संगणकीय रिमोट तंत्राच्या सहाय्याने संबंधित परीक्षार्थींनी परीक्षा दिल्याचे समोर आले होते। याची खात्री झाल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। संगणकात फेरबदल, संगणकीय व्यवस्थेवर ताबा मिळवून परीक्षेत उत्तर पत्रिका सोडवल्या प्रकरणी भादवीच्या कलम 468 नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। यातील दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले। न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर पहा, अशा प्रकारे कसा घोटाळा झाला ते सांगितलेलं आहे। ऑनलाइन परीक्षा देताना संगणक हॅक करून उत्तर पत्रिका सोडवल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत समोर आले होते। लातूर येथून हॅकरने संगणक हॅक करून परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका सोडवल्याचे सांगण्यात येत आहे। मोबदला म्हणून या प्रकरणात सुरुवातीला सूत्रधार व उमेदवारात प्रत्येकी 35 लाखांची बोलणी झाली होती। नंतर तडजोड करून 27 लाख रुपये ठरले। त्यातील 7 ते 8 लाख रुपये गैरव्यवहारातील सूत्रधारांना दिले आहेत असे चौकशीत समोर आलेले आहे। या गैरव्यवहारात संबंधिताचे मोठे रॅकेट असण्याचा पोलिसांचा संशय आहे। यात महसूल विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तीही गुरफटले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत। लातूर जिल्ह्यातील एक बडी व्यक्तीही यात गुरफटल्याचा संशय व्यक्त होत आहे। लातूर येथील 2 परीक्षार्थींनी तंत्र वापरून परीक्षा यंत्रणा हॅक केली हे एक तक्रारीच्या चौकशीतून समोर आलेले आहे। लातूर जिल्ह्यात यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आहे। यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याची शक्यता आहे। पोलीस तपासात ते समोर येऊ शकते। महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव। तर पहा, वेळोवेळी अशा बातम्या येत आहेत की तलाठी भरतीमध्ये कशा प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत आपल्या सर्वांनाच माहित आहे। कारण काही विद्यार्थ्यांना तर जे टॉपर आहेत त्यांना वन विभागाच्या परीक्षेमध्ये 60-65 मार्क आणि इकडे तलाठी भरतीमध्ये 200 पेक्षा सुद्धा जास्त मार्क पडलेले आहेत आणि ते टॉपर आलेले आहेत। त्यामुळे त्याची चौकशी नक्कीच झालेली पाहिजे। तर यावरती आपले काय म्हणणे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।